आम्ही कलावंतीचा ट्रेक पूर्ण केलेला आहे आणि तुम्हाला एक सांगतो, जी व्हिडिओ यूट्यूबला दिसत अशी ती नाही आहे तिथं ॲक्च्युअल रियालिटीमध्ये. तिथल्या ज्या पायऱ्या आहेत त्या बऱ्यापैकी स्पेस आहे आणि बऱ्यापैकी तुम्ही उभे राहू शकता. जितकं स्केअर दिसतं तितकं स्केअर नाही, त्यामुळे जर कलावंती जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. जेवढी स्केअर तुम्हाला वाटतं तेवढी स्केअर नाही आहे. गाडी फर्स्ट गेअरला आहे, चढतच नाही, चढत नाही. बघू पण आपण असं बसलो घ्यायसारखं काय चढत गाडी. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नो, आज आम्ही जातो एका अशा किल्ल्यावर जो किल्ला महाराष्ट्राच्या टॉप 10 मध्ये स्केरिस्टमध्ये येतो. एवढा खतरनाक आहे की त्या किल्ल्यावर जाण्याआधी माणसं 10 वेळ विचार करतात. तर त्या ठिकाणी आता मी ट्रेकर जात आहे आपल्यासोबत ऋतिक आणि मी. आम्ही दोघांनी प्लॅन केला आहे, इथून जवळजवळ 3 तासची पायवाट आहे. मित्रांनो, प्लॅन तर ग्रुपचा होता पण ग्रुपचं काही कारणामुळे ते आले नाही. अजून 3-4 जणं होती तर ते आले नाही, तर प्लॅन फ्लॉप नको व्हायला म्हणून आम्ही तर बोलून ठीक आहे दोघं जाऊया. आता आय थिंक आले होते लोक परत जाऊन किल्ल्यावरून. इथे जायचं आपल्याला कलावंती प्रबलगड. मित्रांनो, फक्त 1/2 तास झाला अशी वाट लागली ना, कारण चढण खूप आहे बघा. आणि त्यामध्ये रस्ते पण पाण्यामुळे भरपूर खराब झाले, त्यामुळे पाय असा क्रॉस वगैरे पडताना मग प्रॉब्लेम होतं. अजून आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे बघा. हा कलावंती वाट लागली पूर्ण 70 डिग्री तर असतं बघा, फुल हाईट. चला मित्रांनो, आम्ही आता मिडवर पोहोचलेलो आहे कलावंती दुर्गच्या. चांगली हवा येते आणि वातावरण सुद्धा मस्त आहे, ऊन पण गेलं आहे ना. माणूस पाणीवर पाणी पियत चाललंय. बाटल्या आताच संपवशील ती. ह्या पठारावर जायचं आपल्याला आणि ह्या पठारावरून कलावंती. इथून 2 रस्ते लागतात, हा पण वरती आता आणि हा पण. पण हा जो आहे हा थोडा नॉर्मल टाईप आहे आणि हा थोडा शॉर्टकट आहे, पण आपण शॉर्टकट प्रेफर करू. लवकर जायचं आहे, भले जास्त थकावट झाली चालत. Two hours later. बोलले पूर्ण एक तास झाला असं ना आपल्याला. बऱ्या वरती आलेलो आहे वरचा व्ह्यू. टॉमी अजून किती वाजले? अजून असेल तरी मला असं वाटतं अजून 1 तास तरी लागेल. लिंबू पाणी पिऊन थोडा फ्रेश होऊ. मित्रांनो, कलावंतीच्या पायथ्याशी तुम्हाला हा हॉटेल लागेल, तिथं तुम्हाला सर्व प्रकारचे थंड वगैरे उपलब्ध आहेत, जेवणाची सोय पण आहे आणि ते टेंटसुद्धा देत आहेत. आणि चांगलं आहे तुम्हाला तर इथं स्टे करायचं असेल तर स्टे पण करू शकतो तुम्ही. इथं हे लोक तुम्हाला टेंटसुद्धा प्रोव्हाइड करतील. आता याच रस्त्याने आपण वरती जाऊ. मित्रांनो, आम्ही आता कलावंतीच्या पठारावर पोहोचलो आहे आणि हा जो पूर्ण पठार आहे आणि इकडे कलावंती आणि प्रबलगड. इथून आता बहुतेक 1/2 तासाची
रनिंग आहे अजून आणि आपण प्रबळगडच्या सॉरी कलबच्या पायथ्याशी पोहोचू आणि वेदर तर एकदम मस्त झालं आहे. मित्रांनो दोन रस्ते लागले आपलं गाव लागलं आता एक आणि कलावंती दुर्ग ह्या बाजूला. लेट्स गो. मित्रांनो बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे आम्ही पूर्ण जंगल वाटेतून चालत चालत जवळ समोर एक तास जास्त आलं आहे आणि पियत पियत जास्त लांब नाही तर थोडं जवळ राहिलं आहे थोडक्यात पोहोचून जाऊ. आणि हा एक कलावंतीचा पायथा गेलो का मित्रांनो कलावंतीच्या पायथ्याशी आम्ही आलेलो आता. आलो आता समोर ते पायरी येऊ का दिस इज द कलावंती. चालू आहे बघ इथं फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे कलावंतीच्या पायथ्याशी आणि व्ह्यू बघा हवा तर एक नंबर चालते. हे रस्त्याच्या द्वारे आपल्याला वर चढत आहे. थांब जाणे होते खाली ايش هو
एक नंबर व्यूअर मीड मध्ये पोहोचून आता पाऊस लागलाय आणि हे मी तर तुम्हाला सीन दाखवतो सीन बघा झूम कर रे नाही दिसणार तुम्हाला व्हिडिओ मध्ये फोनमधून दाखवतो आपला मित्र सोबत येत आहे ना आणि जन्नत बघा आहे का ना मित्र जन्नत बऱ्यापैकी वरती पोहोचलो आता आणि तुमचं नाव कोण मित्र श्रीकृष्ण राखणे श्रीकृष्ण मित्र आपले इथे भेटले आणि आपलं दुसरं मित्र नाव मंगेश सुद्धा भेटले आहेत आणि इथे आम्ही सोबतच जाऊ वरती आता आणि नजर तर तुम्ही एकदम बघाच फुल एकदम कॅरी ते बघा वरती लालवडे नावाचा ना हो हो ह्या कलांतीच्या पायऱ्या असं जाणं लागतंय हा इथं प्रभाकर पूर्ण धुक्यामध्ये गेलेला आता ऑलमोस्ट 90% पोहोचलेलो आम्ही आणि फॉग बघा पूर्ण पायरे आणि पूर्ण प्रबल कर समोर काय करायचं बघा मित्रांनी पायवाट आता इथून बऱ्यापैकी वर आलेलो आपण फुल स्मोक इथून आपण वर चालत आहे
हो आपल्या टाइमलेस मध्ये अजून परत बघायला ऐका नाही तो प्राप्ची वाला अजून परत फॉग आहे बघा आणि मित्रांनो ही व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका नक्की प्लीज लाईक करायला पण विसरू नका आता मी एकदम टॉपला जातोय कालांतीच्या इथून ही वाट आहे वर चढायची मित्र आपला मित्र तरते वरती मित्रांना आता ऋतिक ची वारे ऋतिक कम ऑन ये काम केलं एक नंबर काम केलेलं आहे अशी महाराजांची मूर्ती प्रत्येक किल्ल्यावर पाहिजे कसा मूर्ती कलावंती आणि आपले मित्र जे लांबून आले ते सुद्धा त्यांनी सुद्धा मजा घेतलेली आहे कल्याण ना तुम्ही कल्याण आमचे मामा राहतात नजारा बघा मित्रांनो इथपर्यंत ही व्हिडिओ बघितला असेल तर आवडलं तर नक्की लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आम्ही घरी जातोय आणि हे उतरलं हलकलो तर ते घाबरलास का मित्रांनो आता आम्ही पुन्हा घराकडे जात आहे आणि हे व्हिडिओ इथेच संपते तर तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काय बोलतो आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका
मित्रांनो फायनली आम्ही कलावंतीचा ट्रेक पूर्ण केलेला आहे आणि तुम्हाला एक सांगतो जी व्हिडिओ यूट्यूबला दिसत अशी ती नाही आहे तिथं ॲक्च्युअल रियालिटीमध्ये. तिथल्या ज्या पायऱ्या आहेत त्या बऱ्यापैकी स्पेस आहे आणि बऱ्यापैकी तुम्ही उभे राहू शकता. जितकं स्केअरी दिसतं तितकं स्केअर नाही. त्यामुळे जर कलावंतीला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. जेवढी स्केअरी तुम्हाला वाटतं तेवढी स्केअरी नाही आहे. आणि व्हिडिओ संपू.